नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण एक मागील व्हिडिओ बनवला होता की कमी खर्चात कुक्कुटपालनाची सुरुवात कशी करावी. तर मित्रांनो, हे एक ताई आहे प्रणालीताई मेश्राम यांचं, जे आपण मागील व्हिडिओ बनवला होता, त्यांनी चिक्स आणले होते नागपूरच्या गव्हर्नमेंट हॅचरीमधून. तर त्यांनी फार कमी याच्यात सुरुवात केली होती, जसं पिल्ले वगैरे घेऊन. आता यांनी टेरिसवर यांच्या एक शेड बनवला आहे, जसं जे बाशाचे तट्टे वगैरे बनत असतात ते तट्टे यांनी आणलेले आहे, जसं बल्ल्या वगैरे सर्व आणून यांनी जे आहे ते एक छोटं 10x12 जे शेड आहे ते बनवलं आहे कमी खर्चात एकदम. आणि यांना जो खर्च आलेला आहे याला फक्त 7000 रुपयात खर्च यांचा आलेला आहे. जसं यांनी तट्टे बासे बल्ली वगैरे आणून पूर्ण चांगल्या प्रकारे यांचं जे फार्म आहे ते बनवलेलं आहे. आणि ब्रूडर पण तुम्ही बघू शकता की एकदम कमी खर्च त्यांनी बनवलेला आहे. ब्रूडरला आजूबाजूने खरडे वगैरे लावून त्यानंतर एखादा मधात लाईट लावून पिल्ल्यांची चांगल्या प्रकारे ब्रूडिंग करतात, जेणेकरून पिल्ले एकदम हेल्दी राहील. आणि आजूबाजूने तुम्हाला दिसून येईल थंडीचे दिवस चालू आहे, त्याचमुळे यांनी जे आहे ते साड्या वगैरे साईडने लावलेले, जेणेकरून थंडी हवा शेडमध्ये आत शिरणार नाही. तर तुम्ही पण असा एक छोटासा प्रयोग तुम्ही घरच्या घरी करू शकता, कारण की बरेच लोक असे म्हणतात की आम्हाला कुक्कुटपालन करायचे आहे परंतु आमच्याकडे जागा नाही, तर आम्ही काय करावं. तर तुम्ही टेरिसवर पण केलं तर अशा प्रकारे करा, किंवा मग तुमचा बजेट चांगला असेल तर जाळीचे लोखंडाचे अँगल वगैरेचे शेड बनवा, शेड म्हणजे तुमच्या टेरिसवर. कारण की बरेच वेळा असं होतं की टेरिसवर आपण जेव्हा शेड बनवतो तेव्हा एखादा वारा धुंद आला तर असं जे लोकल कच्चं शेड आहे हे तात्पुरती चांगलं आहे, परंतु जे बरसातीचे दिवस असतात त्यामध्ये जे आहे ते एकदम वारा धुंद चालत असते आणि त्यामध्ये बरेचसं नुकसान होऊ शकते. तर हे तुम्ही टेम्परवरी शेड म्हणून तुम्ही सुरुवात करायची असेल तर 2-4 महिने तुम्ही अशी करू शकता. तर त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते बरसातीमध्ये तर तुम्हाला चांगल्यात चांगलं म्हणजे लोखंडाचं शेड तुम्हाला बनवावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही चालू केलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल कमी खर्चात एकदम. यांनी कडकनाथची पिल्ले आहे, त्यानंतर RIRची पिल्ले आहे, यामध्ये मिक्स पिल्ले आहे, जेणेकरून त्यांनी अंडी उत्पादनाचा विचार केला आहे आणि विकण्याचा पण. यांना थोडंफार खाद्य पण दिलं, त्यांनी घरचं जे अन्न उरलेलं नाही जसं शिळा भात पोळ्या भाजीपाल्याचं वेज जसं सांबाराची पालकची देठा वगैरे ते बारीक करून पिल्ल्यांना दिलं जाते, जेणेकरून पिल्ल्यांची ग्रोथ पण होईल आणि खाद्यावरचा खर्च कमी पण होईल. एकदम टेरिसवर यांनी 10x12 एकदम शेड बनवलं, जेणेकरून आणि साईडला तुम्ही बघू शकते की टट्ट्याला जे आहे बाहेरून यांनी जे आहे ते बॅनर लावले आहे. बॅनर याच्यासाठी की किंवा पाणी वगैरे आला तर शेडमध्ये आज शिरणार नाही, वरून पण यांनी बॅनर टाकलेलं. जसं जुने पुराणे जे बॅनर असतात ते स्वस्त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होते. तर यांनी फार असा विचार करून यांनी जे आहे ते एकदम कमी खर्चात शेडवर खर्च केलेला. यांनी दरवाजा पण एकदम लो कॉस्टमध्ये बनवला, जेणेकरून जे यांचा प्रॉफिट आहे तो वाढेल. म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा कमी खर्च करतो तेव्हा आपल्याला भरपूर नॉलेज येतो, जेणेकरून समोरचे जे आपण कुक्कुटपालन जसं मोठ्या लेवलवर घेऊन जाऊ तसं तसं आपल्याला नॉलेज येतं. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि यांना जे फीड चालू आहे सध्या हे प्री स्टार्टर यांना फीड चालू आहे आणि पिल्ले पण तुम्ही बघू शकते कशी ग्रोथ करत आहे, हेल्दी ग्रोथ एकदम. तर अशाच प्रकारे तुम्ही ब्रूडिंग जेव्हा करता तेव्हा खाली पेपर वगैरे टाकले तर एकदम बेस्ट ब्रूडिंग तुमची होऊ शकते. धन्यवाद.